नमस्कार, आपण बघत आहात सी टीव्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आपण सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. अपघाताचे दिवसेंदिवस प्रमाण खूप वाढत आहे. अशातच चिमूर वरोरा राज्य महामार्गावर काल सायंकाळी 6 सुमारास एका ट्रॅक्टरने दुचाकी स्वाराला जबर धडक दिली. या दुचाकीवरील मागे बसलेला युवक खाली पडून त्याच्या अंगावरून ट्रक गेल्याने तो जागीच ठार झाला. देवीदास शत्रुघ्न वाघमारे असे मृतक युवकाचे नाव असून तो पांढरवाणी येथील रहिवासी आहे. गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील 14 व 15 जानेवारी असे 2 दिवसीय सत्यशोधक समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांना बळकटी मिळावी या हेतूने हा मेळावा आयोजित केला असून यात विविध स्पर्धा घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय हरित लवादाने पतंगबाजी करत असताना नायलॉन मांजा वापरण्यास बंदी घातली आहे. अशातच या मांजाचे उद्योग व विक्री आयात करणारे आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी विनय गौडा व मनपा आयुक्त विपिन पालिवाल यांनी दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. अशातच या मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी काल विविध विभागांचा सहभाग व जबाबदारी काय असेल या संबंधात आराखडा तयार करून कृषी विभागाला सूचना देण्यात आल्या. या अभियानांतर्गत तृणधान्यातील पोषण मुले शरीरास कसे उपयुक्त आहेत हा त्यामागील हेतू आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना नियमित मासिक वेतन मिळत नसल्याने शिक्षक वर्गाने आता ठोस पाऊल उचलले आहे. मिळणाऱ्या वेतनासाठी दरमहा आवश्यक निधीची तरतूद करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक संघटनेने केली आहे. सोबतच तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. अनेक महिन्यांपासून महाराष्ट्र केसरीची गदा कोणाला मिळणार याकडे प्रत्येकाची नजर लागली होती. काल याच अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाड व शिवराज राक्षे यांच्यात कमालीचा डाव रंगला होता. शेवटी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत 2023 विजेता म्हणून शिवराज राक्षे यांनी काल बाजी मारून महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच काल बामणी येथील एका शेतकऱ्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. मृतक शेतकऱ्याचे नाव बाबूराव तुकाराम गजबे, वय वर्ष 65 असून सततच्या नापिकीमुळे व कर्जबाजारीमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे वृत्त समोर आले आहे. कोरपणा तालुक्यात अनेक लेआउट तयार करण्यात आले आहेत. अशातच लेआउटधारक रस्ते, नाल्या, विद्युत व्यवस्था यांसारख्या सुविधा करण्यापूर्वीच प्लॉटची विक्री करण्याचे खळबळजनक वृत्त समोर आले आहे. त्यामुळे लेआउटचा पूर्ण विकास झाल्याशिवाय ना हरकत प्रमाणपत्र न देण्याचा निर्णय नगर पंचायतीने घेतला असून लेआउटचे मालक व प्लॉट धारकांचे आता धावेदन आणले आहे. बातमी महावितरण संदर्भात असून मोठे वाणिज्य व औद्योगिक ग्राहक चक्क वीज चोरत असल्याचे उघडकीस आले आहे. यावर आळा घालण्यासाठी आता महावितरणकडून भरारी पथके गठीत करण्यात आली आहेत. डिसेंबरमध्ये ग्राहकांनी चक्क 4,40,00,000 रुपयाची वीज चोरून जवळपास 249 प्रकरण उघडकीस करण्यात आले होते. परंतु आता या संदर्भात कडक कारवाई करण्याचे आदेश महावितरणाचे अध्यक्ष विजय सिंघल यांनी दिले आहे. राज्यातील गावागावात शाश्वत विकास घडवून आणण्याकरिता स्मार्ट ग्राम पंचायत अभियान तालुका स्तरावर राबवण्यात येते. बल्लारपूर तालुक्यात सदर अभियान सुरू असून गिलबिली ग्रामपंचायतला तालुक्याचे स्मार्ट ग्रामपंचायत म्हणून प्रथम क्रमांक मिळाला आहे. या कारणास्तव चंद्रपूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी प्रत्यक्ष गावाला भेट देऊन गावाची पाहणी केली. तर या होत्याच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सी टी व्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.